मुंबईतला खरंतर धारावी हा एरिया आहे तो देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला होता काही दिवसांपर्यंत. मात्र आता या धारावीमध्ये कोरोना रुग्णसंख्या आता कमी होताना बघायला मिळते. मागच्या एक आठवड्याचा जर ग्राफ बघितला तर सरासरी फक्त 25 रुग्ण सापडत आहेत, ज्या ठिकाणी 65 ते 70 आसपास रोज रुग्ण कोरोना रुग्ण सापडायचे त्या ठिकाणी आता धारावीत फक्त 20 ते 25 रुग्ण रोज सापडत आहेत. आणि त्याहून दिलासादायक बाब म्हणजे मागच्या एक आठवड्यात धारावीत एकही कोरोनाचा बळी गेलेला नाही आहे. पालिकेच्या जी उत्तर विभागानं मिशन धारावी अंतर्गत विविध उपाययोजना राबवत कोरोनाचं संकट आटोक्यात आणलंय, तसंच टेस्ट कमी करत असल्यानं रुग्णसंख्या कमी होत असल्याचा दावा देखील पालिकेनं फेटाळून लावलाय. आणि याबद्दलच पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाचं मिशन धारावी सक्सेस होताना दिसून येत आहे, कारण आता धारावीतून रुग्णसंख्या कमी होते, त्याचबरोबर मृत्यूदरही तिथला कमी आलेला आहे. आपल्यासोबत जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आहेत. सर, सक्सेस जो मिशन धारावीचा आहे तो कशा पद्धतीने आला? 1 एप्रिलपासून जे रुग्णसंख्या वाढायला लागली त्यानंतर केलेले उपाययोजना आणि त्यामध्ये नेमकं काय सक्सेस फॅक्टर राहिला? नाही, जसं आपण बघितलं 1 एप्रिलपासून पहिली केस आपली 1 एप्रिलला आली आणि ती डेथ केस होती, म्हणजे त्या रुग्णाचा मृत्यू पण झाला होता. आणि त्याचवेळी आपल्याला अंदाज आला होता की जी दाटीवाटीची जी लोकसंख्या आहे आणि एवढ्या कमी 10 ते 15 फुटाच्या घरांमध्ये 10 बाय 15 फुटाच्या घरामध्ये 10-10, 15-15 लोकं राहतात आणि सर्व लोकं हे सार्वजनिक शौचालयावरती डिपेंड आहेत, त्याचवेळी आपल्याला अंदाज होता की याची कम्युनिटी स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. तर त्यावेळी आपल्याकडे एकच ऑप्शन उरलं होतं की जास्तीत जास्त लोकांचं स्क्रीनिंग करणं आणि जे सस्पेक्ट्स आहे त्यांना बाहेर काढून आयसोलेट करणं. नंतर आपण प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर्स ठेवले, आपण काही हॉस्पिटल्स अक्वायर केले, तर त्याच्यामुळे पण आपल्याला एक सपोर्ट मिळाला की जर काही पेशंट क्रिटिकल झाला तर आपल्याला त्याला इमिजिएटली तिथल्या तिथे शिफ्ट करता यायचं. तर आपण एक 200 बेडचं एक विथ ऑक्सिजन सप्लाय एक मोठं DCHC डेडिकेटेड कोविड सेंटर पण बनवलं, हेल्थ सेंटर, की ह्या सर्व उपाययोजनांमुळे लोकांना त्वरित ट्रीटमेंट मिळत गेली. स्वतः शोधून स्क्रीनिंग करत असल्यामुळे जी लोक सिम्टम्स आहेत, ज्यांना फीवर आहे, कफ आहे, ही लोक समोर येत गेली आणि त्यांना आपण लगेच क्वारंटाईन करत गेलो, आयसोलेट करत गेलो. तर त्याच्यामुळे आपल्याला जरी रुग्णसंख्या वाढताना दिसत होती परंतु त्याचबरोबर डिस्चार्ज पण लवकर होत होता आणि मृत्यूचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली होती. कुठेतरी टेस्टिंगची संख्या कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या कमी होती असं एक अंदाज बांधला जातोय? नाही, असं बिलकुल नाही आहे. कारण असं असतं तर मग एवढी संख्या वाढलीच नसती जर आपण पहिल्यापासूनच कोणाच्या टेस्टच केल्या नसत्या. आपण पहिल्या दिवसापासून जेवढी लोकं आपल्याकडे समोरून येत आहेत फीवर कॅम्प्समधनं, जेवढे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहे, इनफॅक्ट आपण मे महिन्यामधनं जेव्हा आपल्याला सेंट्रल टीम येऊन गेली होती तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही जे एकाच 5 जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट शोधतात ते एकाच 10-15 शोधा, म्हणून आपण त्याच्यावरती जास्त भर दिला आणि जास्तीत जास्त लोकांना शिफ्ट केलं. तर हे होते किरण दिघावकर, ज्यामध्ये मिशन धारावी, कारण सर्वात देशात जो हॉटस्पॉट बनला होता तो धारावीचा बनला होता. एक एक दिवशी 90-92 रुग्ण एका दिवशी वाढत होते, परंतु आता मात्र 10-12 आणि 20 आतच रुग्णसंख्या वाढताना दिसून येते. मंगेश वणे सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.